अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो लहरा दो आज
म्हणजे
खरं या जगात आपल्याला या भारतामध्ये आपण खुशी आनंद आपण राहू शकतो सर. तसेच आज म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आता जे सीमेवर लढाई करतात आपल्याला वाटतं आपण इकडे एकदम खुशाल एकदम सुखात आहेत, पण अहोरात्र ते हे आपले वीर सैनिक आहेत, हे आपले बंदूक हत्यार घेऊन चारही बाजूला आपलं रक्षण करतात. कारण की परकीय शत्रू आपल्या देशात येऊ नये. परकीय शत्रू जर आला तर आपल्यावर कसं आपलं राज्य आहे त्याने भडकवलं नाही पाहिजे, हुसकावलं नाही पाहिजे. आपली सत्ता आहे ते आपण हार्म केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण कसं एक आपल्या भारताला स्वतंत्र अशा दिवशी भेटलेलं आज 47 वर्ष पूर्ण होतात. काय बोलत नाही. स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. दोन शब्द सांगते, जय हिंद जय भारत. आपल्या सरांनी आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि उपस्थितांचं सगळ्यांचं त्याने स्वागत केलं. परंतु ते गेल्या एक महिन्यापासून आपल्या मुलांसाठी पूर्ण तयारीसाठी लागलेले आणि तुमच्याकडून भाषणं करून घेतली. बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं राष्ट्रगीत वगैरे व्यवस्थित काय ऐकायला भेटलं. आता ही तयारी सर्व आपल्या शिक्षक लोकांनी घेतलेली आहे. तर आमचं स्वागत सरांनी केलं, पण त्यांचं स्वागत करायचं बाकी राहिलं. तर मी असं आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की थोडं सरांचं त्यांना स्वागत करायचं आहे. अध्यक्ष त्यांनी जायचं आहे आणि सरांचं एक स्वागत करायचं. आणि तसंच मी आमचे अंगणवाडी कार्यकर्ते घटाल यांना मी विनंती करतो की स्वागत करायचं आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या मीनाताई इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या गाडे मॅडमनी त्यांचं स्वागत केलं. तर मुलांनो सर्व काही तुम्ही सुद्धा आम्हाला माहिती सांगितलेलं आहे. आजचा दिवस काय आहे, काय त्याचं महत्व आहे ते पण तुम्ही सांगितलेलं आहे आम्हाला. त्याचबरोबर आपल्या मान्यवरांनी सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या दिवसाचं काय शुभ मुहूर्त आणि काय आपल्या दिवसात आजच्या दिवसाचं महत्व आहे ते सगळंच आपल्याला ऐकायला भेटलेलं आहे. तर मला तर एवढी काही क्षमता नाही मिळत की परत परत रिपीट करायच्या त्या त्याच गोष्टी, कारण जवळजवळ काय 15 वर्षाचे सर्व माहिती मला भेटलेलं आहे. तरी पण माझ्या पद्धतीत फळ का होईना तर तुम्हाला मार्गदर्शन अपूर्णच राहील. तर थोडक्यात 2-3 मिनिटं फक्त तुमच्या समोर मी बोलणार आहे, फक्त 2-3 मिनिटं. सुरुवातीला मी बोलण्याच्या आधी मी तुम्हाला घोषणा देऊ इच्छितो. एक मी घोषणा देईन त्याच्या पाठीमागे, तुम्ही घोषणा बोलायच्या काय. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय जवान जय जवान. आहे ना, आलं ना, आली सकी तुमच्यामध्ये. तर असे घोषणा जोरात बोलायचे असतात, कारण आज घोषणा केल्याने आपल्याला खूप काही ऊर्जा मिळेल आपल्याला. कारण जे काही गतकाळे होऊन गेले आपल्या देशासाठी स्वातंत्र्य ज्यांनी आपल्या पाहुण्यामंडळींनी सांगितलं की आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आहुती दिली, बलिदान दिलं, अशा परिस्थितीत आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी खूप काही प्रत्येक लोकांनी कष्ट केले. इथं काय जाती धर्माचा कोणताही संबंध नव्हता आणि फक्त एकच निश्चय होता की आपला भारत देश कुठल्या परिस्थितीत स्वतंत्र करता आला पाहिजे. आणि इथून ब्रिटिशांना, जे आपल्या इथे येऊन राज्य करत होते, ते ब्रिटिशांना इथून बाहेर फेकलं पाहिजे.
त्यांचे त्यांचे गावी परत पाठवलं पाहिजे आपण. हा जो निर्णय होता आणि हा जो संदेश होता हा प्रत्येक आपल्या देशामध्ये फिरला आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते नेते हुतात्मे तयार झाले आणि त्यांना लढा देऊन सुरक्षित करून सोडलं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आताच आपण 9 ऑगस्ट साजरा केला, बरोबर की नाही? याच महिन्यात आपण 9 ऑगस्ट साजरा केला की नाही? त्या दिवशी नाचले का नाही? काही पोरं नाचले किंवा काय आपल्या इथे एवढा काय कार्यक्रम झाला नाही, पण तो काही ठिकाणी आपल्या आदिवासीचे जेवढे पालक जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्या पूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा आपला 9 ऑगस्ट खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला. तर आजच्या दिवशी सुद्धा मी आपल्या भारत देशाचा जननायक आपल्या आदिवासी संस्कृती आणि ज्याने जलदंगल जमीन याच्यासाठी लढा दिला आणि आपल्या देशाचा एक का होईना असे आपले आदिवासी सुद्धा हुतात्मे होऊन गेले, तसं एक बिरसा मुंडाचं मी नाव घेतो. आजच्या दिवशी असे अनेक आहेत बिरसा मुंडेसारखे ज्यांनी ते आपल्या देशाला बलिदान दिलं, इंग्रजांसाठी लढा दिला आणि त्यांनी खरोखरच आपल्याला एक या दिवसाचा जे महत्त्व आपण आज जाणून देतो ते त्याच्यासाठी खूप मोलाचं त्याने ते कार्य केलेलं होते त्याच्यासाठी मानाचा मुद्रा. आणि वीर जे वीरमरण होऊन गेले धरतीसाठी त्याच्यासाठी विनम्र अभिवादन. आज मुलांना आपण या आपल्या शाळेमध्ये आपण मुक्त शाळेत शिकतो, आपण तुम्ही आता शिक्षण घेतात पहिली ते चौथी पाचवीपर्यंत लहान लहान, आता तुम्ही पुढे मोठे होणार आहेत, तुम्हाला काही ना काहीतरी अपेक्षा असणारच. आता आपल्याला नुसतं शिक्षण घ्यायचं म्हणजे काय, हे थोड्या पुरती पाचवी ना सहावी पुरती मर्यादित राहायचं नाही. आपल्याला जर आपल्याला देशाची सीमा गाठायची असेल किंवा देशाच्या कुठल्याही भागामध्ये आपल्याला आपल्या देशाची सेवा करायची असेल तर आपल्याला मोठमोठ्या पदावरती जायला पाहिजे, मोठ्या परीक्षा द्यायला लागतील. 10वी 12वी किंवा 15वी शिकून फायदा नाही मिळत, आपल्याला मोठ्या डिग्र्या घ्यायला लागतील आणि त्याचे IAS IPS असे जे अधिकारी घडतात जे आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या तालुक्यासाठी जे तहसीलदार कलेक्टर किंवा कुठल्याही मोठ्या विभागाचे जे अधिकारी असतात तिथे त्या अधिकाऱ्यासाठी आपल्याला तेवढा अभ्यास करायला लागेल तेव्हा आपला भारत आपला संस्कृती किंवा आपल्या देशातले जी काही गरिबी असेल ती कमी होऊ शकेल, बरोबर का नाही? आहे ना. आज आपल्याला कोडक सर आहेत, आपल्या गाडी मॅडम आहेत, आता ते कुठे पण असो त्यांचं कुठला पण गाव असो पण आपल्या गावात येऊन तुम्हाला व्यवस्थित शिक्षण देतात की नाही? देतात ना. दररोज व्यवस्थित तुम्हाला शाळेत बोलवतात, दररोज तुम्हाला संध्याकाळपर्यंत सोडतात, तर मध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये त्यांचा जो विषय असेल त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित शिकतात की नाही? मला आजचा पहिल्यापेक्षा म्हणजे मी किती इथं भाषण केले आणि शाळेत कितीदा येऊन गेलो, आपण इथं कार्यक्रम घेतले, पण आजचा जो दिवस आहे ना मला खूप आनंदाचा मला वाटला, कारण काही ना काहीतरी आपल्या मुलांमध्ये बदल झालेला दिसतो. लेखणीमध्ये नाही पण बोलण्यामध्ये तरी का होईन, आपण ते आपल्या प्रोडक्ट सराने आणि गाडीवाडीने अथक प्रयत्न करून आज मुलांना घडवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी एक निश्चय ठेवलेला आहे, तो मला एक उत्साहाचा दिवस वाटतो असं की काही ना काहीतरी आपल्याला आपल्या मानवराच्या समोर येऊन आपली मुलं बोलतात त्यांच्या मनात ढीपणा आणलेला आहे आणि हे खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. तर ज्या मुलांनी इथं सहभागी होऊन समोरचे आपलं वक्तव्य सांगितलं मुलांसमोर त्यांच्यासमोर एका त्यांच्या त्या मुलांसाठी तुम्हाला इथं जोरदार टाळ्यावर त्यांचं स्वागत करायला लागेल. आज इथं आज आपल्याला आपल्या 15 ऑगस्टच्या निमित्त आपण जे काय आपले सहकार्य लाभले आपले गावातले ग्रामस्थ सन्माननीय ग्रामस्थ सन्माननीय सदस्य सन्माननीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय पूर्ण ग्रामस्थ आणि भगिनी या सगळ्या आपल्याला लाभल्यात, कारण अशा प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या पाड्यातली व्यक्ती लेडीज असो जेंट्स असो म्हणजे स्त्री असो पुरुष असो आपल्या या राष्ट्रीय सणासुदी आपल्याला 26 जानेवारी असो किंवा 1 मे असो किंवा हा 15 ऑगस्ट असो या ठिकाणी येऊन आपण एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपले पालकवर्ग किंवा आपले ग्रामस्थ लोक येऊन आपल्या मुलांसोबत सहभागी नाही होणार तोपर्यंत आपल्या मुलांना काहीच वाटणार नाही की हे 15 ऑगस्ट म्हणून काय आपण साजरा करतो, बरोबर ना सर? आप
आपल्याला हे कळायला पाहिजे. आपल्याला आपण सांगायचं फक्त ग्रामस्थांपर्यंत घरातला एकतरी व्यक्ती येऊन आजच्या दिवशी उपस्थित राहायला पाहिजे म्हणजे मुलांना उत्साह वाटतो. पुढे शिक्षणाची जी आहे त्यांना जी इच्छा आहे ती वाढते सर. आजचा दिवस ग्रामस्थमधून बोलतात काही मंडळी म्हणते आणि त्यामुळे आपल्याला खरोखर तो आनंदाचा दिवस एक चांगला वाटतो सर. तर अजून मी सांगू इच्छितो की आता तुम्हाला पुन्हा यावर्षी मी वह्या देणार आहे. मागे ते तुम्हाला वह्या दिल्या होत्या आता ते एक एक घेतले असतील पण आज आजपर्यंत गाडी येईल आपल्याकडे आणि तुम्हाला घरापर्यंत वह्या भेटतील. मी आजपर्यंत तुम्हाला वह्या एक एक देणार होतो पण ते आज घरी नाही मिळत. प्रत्येक शिक्षक येऊन घेऊन गेले काय करते ना तसं पाहिजे तसं घेऊन गेले त्याच्यामुळे. तर मी शेवटी माझे वक्तव्य संपवता फक्त एवढीच तुम्हाला मुलांना विनंती करेन की आपल्याला जरा एक लक्ष द्या. लक्ष इकडे माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा नाही तर तिरंगाकडे बघत तर चालत. आता सूर्य वरती आलेला आहे हा तो तिरंगा दिसतो ना बरोबर ना आहे ना हा तिरंगा परत सगळी जण वेळेला पाहिजे हा परत पाहायचा आहे आपल्याला म्हणजे सतत सतत पाहत राहायचं असं वर्षाला तीन सत पाहायचं. तर तुम्हाला एकच मी विनंती करेन की एकदम लक्ष द्या माझ्याकडे बोला ना एक सात सात धाम माझ्याकडे बघा. मी एवढीच तुम्हाला एक विनंती करतो की आपल्याला दररोज शाळेत यायचं आहे. येणार आहेत की नाही शाळेत दररोज यायचं आहे जोरात बोला. येणार आहेत ना तुमचे आई वडील जरी घरातून पाठवलं नाही आई वडिलांनी की मला बालक्या ठेवायचं आहे मला कामार घालवायचं आहे तुम्ही वडिलांचं ऐकाल का आपल्या गाडे मॅडम किंवा कोणत सरांचं ऐकाल सरांचं ऐकणार ना शाळेत येणार ना रोज पूर्ण शिक्षण घेणार आहेत ना तुम्ही तुम्हाला वह्या पाहिजेत ना आता वह्या करणार नाही तुम्हाला जोड्या वह्या पाहिजे तोड्या देतो आम्ही पण तुम्हाला रोज शिक्षण घ्यायला लागेल अशी करायची नाही. वर्गात जसे आपले गॅडे मॅडम आणि ओळख सर आणि कुठले याच्यानंतर येणारे शिक्षक कोणते असतील तरी पण आपल्याला जे काय मार्गदर्शन देतील ते योग्य मार्गदर्शन देणार आहेत. आपल्याला घरी जाऊन आपलं खेळ खेळायचंच आहे परंतु घरी जाऊन आपले जे काय अभ्यास सांगितले असतो पुस्तकं वगैरे त्याच्यात आपल्याला नुसतं चित्र जरी बघितलं ना किंवा अंकलिपी घेऊन ना त्याच्यावरती अंक वाचत बसलं तरी पण तुमचा आतापासून प्रगती होणार आहे बरोबर का नाही. तुम्ही आतापासून जर कामाला सुरुवात कराल अभ्यासाला तर सुरुवात नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. बाकीच्या पोरांसाठी तुम्ही नापास होणार नाही तुम्ही पासच होणार आहे पास होणार ना हा. तर पुन्हा एकदा आपल्या 15 ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या उपस्थित बांधवांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेचं जे व्यवस्थित नियोजन केलं 15 ऑगस्टचे आपल्या गाडे मॅडम आणि कॉडक सर यांनी ते व्यवस्थित नियोजन केलं त्याच्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या पालकांचे आणि ग्रामस्थांचे आणि तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत किंवा स्वागत करायचे आहे टाळ्या वाजवा एकदा. आणि इथंच मी माझं वक्तव्य संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम. Thank you.